खुणातल्या फरार संशयितांना अटक करण्याच्या मागणीसाठी खंडू राजुरी ग्रामस्थांची पोलीस मुख्यालयावर धडक. खुणातील फरार आरोपींना तातडीनं पकडून कडक कारवाई करावी या मागणीसाठी सांगलीच्या खंडे राजुरी येथील ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. 2 जून रोजी मिरज तालुक्यातल्या खंडेराजुरी येथे सुमित कांबळे या तरुणाचा निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या खून प्रकरणातील संशयित आरोपी हे अद्याप फरार आहे. या आरोपींना तातडीनं अटक करण्याच्या मागणीसाठी आज खंडेराजुरी येथील दलित समाजासह ग्रामस्थांनी सांगलीमध्ये पोलीस मुख्यालय कार्यालयावर धडक देत जिल्हा पोलीस प्रमुखांना विविध मागण्यांचं निवेदन दिलंय. संशयित आरोपींकडून गावात दहशत माजवण्याबरोबर धमकी देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मी दिनकर भोसले, खंडेराजुरी. खंडेराजुरी गावच्या वतीनं आज गेले 10 दिवस झाला असतील माझ्या मते. आता आमच्या गावामध्ये एक निर्गुण खून झाला. अतिशय निष्पाप मुलाचा तो खून झाला. त्याला न्याय मिळण्यासाठी सर्व समाज आज एकत्र आलेला आहे. मला अतिशय आनंद वाटतो की अशी दुःखाच्या प्रसंगी तुमचा सगळा समाज एक झाला आहे की न्याय मिळण्यासाठी. आणि मला मगाशी मिळायला विचारलं की बाबा तू काही जरी केलास तर तुझा मुलगा वापस येऊ शकत नाही. आणि ह्याचं एकच मत आहे की इथनं पुढं तर आपल्या गावाला शांतता मिळावी म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. इथं SP साहेबांना निवेदन यासाठी द्यायला आलतो की झालेली घटना झालेली आहे, ह्यात आपण काही करू शकत नाही. पण या गावामध्ये ज्यांनी केलं आहे त्यांना पनिशमेंट चांगली मिळावी ही या एकाच हेतूनं आम्ही गावकरीसुद्धा या समाजाचं असू दे किंवा ह्या घटनेबद्दल सर्वजण आम्ही यांच्या पाठीशी या कुटुंबाशी आहे. आणि जयपालनं असं समजू नये की मी एकटा आहे, आमचं गाव सगळं तुझ्या पाठीशी आहे, एवढंच मी आज सांगतो. 2 जून रोजी खंडराजूरमध्ये माझा पुतण्या सुमित कांबळे याचा काही मातेकरूनी निर्घुणपणे हत्या केली व काही आरोपी पोलिसांच्या अतिशय तीक्ष्ण नजरेनं पकडले गेले. परंतु त्यातील काही जे आहेत अजून फरार आहेत. फरारे असूनचे असून जवळजवळ पोलीस यंत्रणा त्यांना शोधण्यासाठी सज्ज आहे. परंतु अजूनपर्यंत तो काही आरोपी सापडलेला नाही आहे. आम्ही आता निवेदनाद्वारे एवढंच त्या SP मॅडमना बोललो आहे की सदरचा आरोपी लवकरात लवकर हुडकून काढून त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी, त्यांचा जबर अशी त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच या खंडराजुरी समाजाच्या वतीने माझी अपेक्षा आहे. आणि यानंतर ज्याने कोणी या आरोपीला सहकार्य करत आहे, जो फरार आरोपी आहे त्याला सहकार्य करते किंवा ज्याचा कोणाचा हात त्याच्या पाठीशी आहे ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी ज्याने कोणी याला साथ दिले त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीनं दंडात्मक कारवाई व्हावी एवढीच या सर्व आमच्या समाजाची मागणी. त्यासाठी आम्ही इथं SP ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.